श्री क्षेत्र माहूरगड येथे ललिता पंचमी असल्याने गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी श्री रेणुका मातेच्या परंपरागत अलंकाराची पूजा करून फळांची आरास घालण्यात आली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्हव, आशिष जोशी, विनायक फांदाडे, अरविंद देव व दुर्गादास भोपी यांची उपस्थिती होती. आजच्या विधीचे पौरोहित्य पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी व प्रमुख आचार्य रवींद्र कान्हव यांनी केले. भागवताचार्य शांतनू रिठे व भवानीदास भोपी यांच्या हस्ते गौरांगी झांबरे, इलिशा आडे राहणार माहूर व शांभवी पांडे राहणार पुसद यांचे कन्यापूजन झाले. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रभारी उपकार्यकारी अभियंता शेंडे व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. हिंगोली येथील दिव्यांग संघटनेचे सदानंद तायडे, प्रवीण कातले, यश गायकवाड, बालाजी तापसकर, सोमनाथ आपे व हनुमान डापे या कलाकारांनी व पुसद येथील आदिशक्ती भजन मंडळाच्या महिलांनी आपली सेवा अर्पण केली. शुक्रवार, शनिवार व रविवारला भाविकांची मोठी गर्दी होईल, त्यामुळे प्रशासनाने तत्पर राहणे अत्यावश्यक आहे असा जाणकारांनी अंदाज व्यक्त केला आहे. गर्दी कैसी है अभी यहाँ पर? रश है. कुछ लाइन में कुछ कम ज्यादा लगा क्या आपको? गर्मी क्या नाम देवस्थान के बारे में क्या कहना चाहते हैं आप? अच्छा होना बोलते. और क्या सुविधा होना यहाँ पर, क्या लगता है आपको? ऐसा सब अच्छा है, सब ठीक है. आप कहाँ से हैं? सभी एक जगह भेजे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.